शिरपूर तालुक्यातील गुराळ पाणी ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या धुवान पाणी येथे रस्त्याची सोय नसल्याने धुवान पाणी येथील एका महिलेला तर चक्क बांबूंनी फडके बांधून त्याची झोळी करून 3 किलोमीटर अंतरावरील गुराळ पाणी येथे नेण्यात आल्याचा प्रकार काल घडलाय। या महिलेला आता गुराळ पाणी आरोग्य केंद्रात दाखल केलेले आहे। शिरपूर तालुक्यातील उत्तरेला मध्य प्रदेश सीमेवरील दुर्गम डोंगराळ क्षेत्रात नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते। गुराळ पाणी ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या धुवान पाणी आणि निशान पाणी या दुर्गम क्षेत्रात येण्या जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे। येथील लालबाई मोतीराम पावरा या महिलेला प्रसूत काळ होऊ लागल्याने प्रसूतीसाठी रुग्णालयात नेण्यासाठी नातेवाईकांना तारेवरची कसरत करावी लागली। यावेळी नातेवाईकांनी बांबूची झोळी बनवून त्यात गरोदर महिलेला टाकून निशान पाणी ते थुवान पाणी आणि नंतर थुवान पाणी ते गुराळ पाणी असे एकूण 6 किलोमीटरचा रस्ता झोळीत पार करण्यात आला। त्यानंतर तेथून या महिलेला गुराळ पाणी येथून रुग्णवाहिकेतून वकवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले। तिची सुरक्षितरित्या प्रसूती होऊन बाळाने महिलेची सध्या प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात आले। या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य गुलबा पावरा, सिग्ना पावरा, कावसिंग पावरा, आशा सेविका सुरमीबाई पावरा, सतलाल पावरा यांनी महिलेला झोळीने आणण्यास सहकार्य केले। आज लिसान पाणी तर थुवान पाणी 3 किलोमीटर आणि तिथून थुवान पाणी तर गुराळ पाणी 3 किलोमीटर असे 6 किलोमीटर एक पेशंट डिलिव्हरी केस 6 किलोमीटर झोळींनी आणलं। आज गुराळ पाणी इथं आणलं आणि इथून ॲम्ब्युलन्समध्ये रुग्णालय वकवाडला घेऊन गेले आणि तिथं डिलिव्हरी ते झाले। पण रस्ता नाही आहे म्हणून ते झोडींनी आणावं लागतं आहे। आमच्याकडे शासनाने ध्यान द्यावं आणि आमचा रस्ता करावं हे आमचं म्हणणं आहे। जागर जनसंघसाठी नागिंद मोरे, धुळे।